मंगरुळेतील शेतकरी कुटुंबातील सुरेश गोविंद खराडे यांचे घरावर रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी दरोडा टाकून सुनीता सुरेश खराडे व सागर सुरेश खराडे यांना लोखंडी रॉडने मारहाण करून घरात असलेले 5,000 रुपये रोख व 3 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरी झाली असल्याची फिर्याद सागर सुरेश खराडे यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनला दिली आहे। जखमींना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे। सदर घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार पथकास दाखल झाले असून श्वान पथकाच्या सहाय्याने तपास चालू असल्याचे आळेफाटा पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय आयवन न्यूजचे कार्यकारी संपादक गणेश चोरे यांनी। मग गळा भरला मी कानवड लागेल आमचं हाडाय लागले ना एक जणांना सुकवून जाते। किती लोक होते ते? ते दोघं जण कपाटात होते, दोघं जण मला भेटले ते सगळे 7 जण होते। सर्व 7 जण होते? 7 जण होते, 7 जण आतमधून, दोघं जण इथं होते, दोघं जण कपाटात होते, दोघं जण त्या कोपऱ्यात होते। तुमचा व्यवसाय काय? म्हणजे एक सर्वसामान्य परिवार आहे आपला? हा, गोरगरीब। आपल्याला किती मुलं? 2 मुलं। काय करतात मुलं? एक कंपनीचे आणि एक इथे। गाळ्यातले किती तोळ्याचा असे ना अंदाजे? 3 तोळ्याचे। 3 तोळ्याचा अंदाजे, 3 तोळ्याचा असे। आपली किती नुकसान झाली असते याच्यामध्ये? सरासरी किती नुकसान झाली असते? लाख ते 80 हजाराच्या घरामध्ये आणि मुलाला होणारा हॉस्पिटल मधला खर्च, त्याला किती मारहाण झालेली? मग ते आपल्या आजूबाजूची लोक कोणी आली किंवा ते पळून गेले? झाला ना, आलो आलो म्हणले ना, मग ते पळाले। तेव्हा एका कान ओढत होते, हा रात्रीचे ते तुम्हाला कसं भास झालं? डायरेक्ट मारायचे बघ, तिथे आवाज केला तर म्हणजे तुम्ही मारून टाकले। किती लोक होते ते? 7 जण होते। म्हणजे असे आपले काही परिचित लोक? परिचित कसं काय, तोंड साखरेची बांधलेली होती। काय काय गेलं घरामध्ये? ते गाळ्यातलं गेलं, कपाटात पैसे होते। किती होते? 2-4 हजार रुपये होते। आणि तिकडच्या घरात शेळकाच्या खिशात, शेळकाच्या खिशात ते 500 रुपये होते, ते पण नेले। आणि खिशातल्या 10 रुपये बाहेर फेकून दिल्या। ज्याला मारहाण झाली तो तुमचा मुलगा आहे? आता कुठे येतो? हॉस्पिटल मध्ये मार भरपूर आहे का? रस्ता आखी कपडे बदली झाली।